आज आहोत औरंगपूर या ठिकाणी टॉमॅटोच्या साहो या प्लॉटवरती. आपण बघू शकता साहो या पीक टॉमॅटोची आज साधारणतः 8 दिवसापूर्वी लागवड झालेली आहे. आपण 8 दिवसामध्ये जर बघितलं तर झाडाची कंडिशन जी आहे आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीनं दिसते. यामध्ये जर आपण बघितलं तर 8 दिवसामध्ये झाड जे बघितलं तर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला डेव्हलप होताना दिसतंय. यामध्ये तुम्ही बघा 8 दिवसामध्ये आपल्याला फुटवे कशा पद्धतीनं जाणवत आहेत. साधारणतः 1, 2, 3, 4 हे फुटवे साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला ग्रीप घेतलेले दिसतील. मित्रांनो, ह्या टॉमॅटो पिकाची लागवड करायच्या आधी आपण याच्यावर पहिलं लक्ष आपण बेसल ढोस, महत्त्वाचं बेसल ढोस काय करायचा याच्यावरती आपण प्रॉपर प्लॅनिंग केलं. बेसल ढोसमध्ये आपण 12-32-16 पॉलिसल्फेट, केमॅग, त्याच्यानंतर सेकंडरी न्यूट्रिशन, मायक्रो न्यूट्रन्स असं आपण बेसल ढोसमध्ये प्रॉपर प्लॅनिंग करून मल्चिंगखाली आपण व्यवस्थितरित्या ते गाडलं गेलं आणि त्याच्यानंतर आपण टॉमॅटोची लागवड केली. साधारणतः टॉमॅटोची लागवड 1-8 दिवसापूर्वी झाली. त्याच्यानंतर आपण साधारणतः 1/4 दिवशी ह्युमिक आणि 19:19 एक ड्रिंचिंग याला केली आणि ते झाल्यानंतर आपण 1/6 दिवशी याला एक स्प्रे घेतला. स्प्रेमध्ये आपण स्कोर, इसाबियॉन आणि साधारण क्लोरोसायपर टाकला आपण. आणि आपण बघू शकतो याच्यामध्ये का आज आपल्याला एक झाडाची कंडिशन एक सुंदर दिसते. याच्यामध्ये अजून आपल्याला कुठं थ्रिपचा अटॅक वगैरे दिसत नाही. आत्ता आपण काल याला व्हॅल्युम फ्लेक्सी आणि एक ॲलिएटची ड्रिंचिंग झालेली आहे आपली याच्यामध्ये. तर आता याचा परिणाम असा आहे का ही ड्रिंचिंग झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मर जाणवणार नाही. त्याच्यानंतर व्हॅल्युम फ्लेक्सीमुळे नागाळी कवर राहील, इन्सेक्ट कवर राहील चांगल्या पद्धतीमध्ये. तर ह्या प्लॉटची एकंदरीत 8 दिवसामधली सद्यस्थिती आपल्याला अतिशय उत्तमरित्या दिसते. तर आपण येणाऱ्या काळामध्ये हा प्लॉट कशा पद्धतीने ग्रीप घेईल हे तुम्हाला मी वेळोवेळी याचं मार्गदर्शन नक्कीच करत राहील. तोपर्यंत धन्यवाद.